नमस्कार मैडम, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या या कोकण आपलोसा यूट्यूब चॅनलवरती। आज आपण आपल्या व्हिडिओच्या मध्ये दाखवणार आहोत तुमका की कशा प्रकारे गावाकडे हेकडे पकडले जातात। म्हणजे आम्ही आता ट्रॅप वापरणार आहोत, छत्रीसारखं ट्रॅप आहे, ॲमेझॉनवरून ऑर्डर केलेलो दिलीप काकाचं। तर आता आपण ट्रॅप आमच्या चिपीमध्ये लावणार आहोत, बघूया किती खेकडे येतात रात्रभर। आता भरतीची वेळ चालू होईल दुपारची, आतड्यात माझ्या हातामध्ये रशी बिशी घेतलेली आहे त्याच्या सेफ्टीसाठी। आता चिपी दाखवतो अशा प्रकारे पाठी चिपी आहे आमची आमच्या गावाकडे। हे बहुतेक जण रात्रीचे खेकडे पकडू घेतात, अर्धी कोणी घेऊन जातं हाताने, कोण हाताने पकड ट्रॅप लावतात किंवा काठीने पकडून घेऊन जातात। चला बघूया कशा प्रकारे आम्ही आता आतड्याकडे बांधतो आहे या छत्रीला। आता आपण चिपीमध्ये एंटर झालेलो आहे। पाठी हा हे पाणीचं असेल तर हे पाणी आपल्या वाळातून येतं आणि तिकडून डायरेक्ट आपल्या समुद्राला मिळतं पाणी। आणि साईडला पूर्ण हे चिपी आहे, यात मी चिपी इकडे सर्व मारे वगैरे भेटतात, मासे पण आहेत बारीक बारीक ह्याच्यामध्ये, पुराची झाड आहे, चिपी आहे। चला बघूया कशा प्रकारे आपण ज्या ट्रॅप आता ओपन करू आणि त्या आतडे कसे बांधू आपण ज्या आपल्या छत्रीच्या ट्रॅपला। हातामध्ये आपल्यासोबत काका आहे अभिषेकचं आहे, इकडे लावले होतं नी ट्रॅप, काय भेटलं नाही त्याला। तिकडे छत्रीसारखं जाळ आहे दिलीप काकाचं मगाशी आणलं जाऊन, आणि तिकडे माझ्या हातात आतड्यात रशी आहेत। कुठे इकडे ढकूया, घेऊ इकडे ढकूया। ओके सर, ए अम्ब्रेला टाईप आपली ही ट्रॅप आहे खेकड्यांचा, त्याच्या मासे पण येतात, मोठी चिंगळं पण येतात। प्रेस कर खाली त्याला, अशा प्रकारे ट्रॅप ओपन झालं होत आहे आपलं। हां कर प्रेस कर लॉक। हां ओके, अशा प्रकारे लॉक झालेलं आहे। इकडून जाण्यासाठी त्याला खेकड्याला सहा होल आहेत साईडनी आणि आतमधून आपण आतड्या बांधायच्यात आपल्याला, आणि व रशी लांब नसतं कशी आपल्याला चिपीला बांधायची। चला बघा कशा प्रकारे आपण सगळी प्रोसेस करतो आणि खेकड्याचा ट्रॅप कुठे ठेवतो। आतमध्ये आतड्या बांधून घेतल्यात कोंबड्याच्या, म्हणजे मग ही तुम्हाला दाखवलं आहे मी। आता पण आपल्याला खालच्या घोळ्याला आपण आपल्याला रशी बांधायची आहे। बांधल्यानंतर इकडून आपण आतमधून आतड्या टाकून बांधून घेतले जात नाही छत्रीला। अशा प्रकारे इकडे सर्व सहा ते आठ होल आहेत, ह्याला आठ होल आहेत, अशा इकडे बांधून घ्यायचं। ह्याच्यातून आपल्याला कुर्ल्या आतमध्ये आल्या तर आपल्याला या साईडने आपल्या घोळ्यातून कुर्ल्या काढायच्या आहेत, बादलीमध्ये किंवा कशामध्ये पण। चला कशा प्रकारे आपण टाकतो आपण पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन आपल्या व्हिडिओमध्ये बघून घेऊ। फिट बांधता वरसून बांधती रशी मोठी बांधलं, सुतळ बांधते डबल, तो डबल बांधतो। अशा प्रकारे इकडे सर्व मॅनग्रोव्ज आहेत, मॅनग्रोव्ज म्हणजे आपले हे चिपीची झाडं आहेत। आपल्या कोकणामध्ये प्रत्येक ठिकाणी समुद्राच्या किनारी चिपीची झाडं दिसतात। कालच पाठच्या 2-3 महिन्यामध्ये आम्ही त्या साईडला ट्रॅप टाकलेला, पण एक पण कुर्ली भेटली नाही। आधी आम्ही वर टाकलेलं वाळाच्या इकडे, तिकडे कुर्ली भेटलेले पण रात्रीचे होते कुर्ले। रात्री जर काढलं असतो तर आमकडे भेटले असते कुर्ले, पण आता कुर्लेच नाही येत आहे। तर अभिषेकचं ट्रॅप हा बनवलेलो या कबूतरच्या जाळीचो, मुंबईमध्ये लावतोत ना बाहेर त्याचं वाहतो इथं ट्रॅप। हयसून आतडे टाकायचे आतमध्ये, हयसून ते कुर्ले भरतात आणि खाली सळी वगैरे लावलेले आहेत त्यांनी, ते निघून गेले कारण की थंय खड्डू झालेलो आतमध्ये, आतमे जे कुर्ले घुसत ना थंय। ही हुऱ्याची झाडं आहेत, आता काका आपलं थोय त्या आपलं यो पिंजरो कुर्ल्यांचं तो टाकणार ठेवता आतमध्ये। तरी साधारण आपल्याला आता पिंजरा भरतीच्या वेळी आपण टाकतो, आता भरती लागेल पाण्याला बरोबर टाक। ओके वेट नाही, आय थिंक सो हे झाली आहे वाटतं, ती बघ ना अडकली आहे, ती बघ इकडे वर उचलल्यासारखी झाली आहे बघ ना या साईडला। हो उचल ना, वर उचल उचल वर घे वर घे, नाही तिकडून वरच आहे बघ ना, हे कसं खाली तिकडे नाही राहिलंय खाली।
आता बसलो तो बरोबर. ठेवूया सावकाश टाक काटी बिटी ठेव त्याच्यावर. इकडून फोर्स नाही ना या पाण्याला जर आतमध्ये आलो तर. ओके टाकून ठेवलेलं तर आपण ज्या चिप्पीला बांधतो इकडे बहुतेक जण इकडे आमच्याकडे तर रात्रीचे येतात कुर्ले काढू का या कुर्ले धरू का हाताने. कोणकोण लोक असतात त्यांचे ती कला कुर्ले धरायची पण कशाप्रकारे ते कुर्ले धरतात आपण पुढच्या व्हिडिओ ब्लॉग्समध्ये आपण बघू नक्कीच. जशी इकडे आम्ही गेलेलो म्हारे काढण्यासाठी आतमध्ये आमच्या समुद्रकिनारीच आमची सर्व घरं आहेत या मोण गावामध्ये. बघूया आपल्याला रात्रीपर्यंत किती कुर्ले भेटतात किंवा आपण संध्याकाळी काढू ना. हे संध्याकाळी एकदा बघू आणि परत रात्री एकदा लावून सकाळी काढू. ओके चला बॅक करू. आपण ट्रॅप टाकला आपल्या या चिप्पीच्या झाडांमध्ये. तुम्ही बघितलं आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून अशा प्रकारे तुम्हाला जर हा ट्रॅप विकत घ्यायचा असेल स्वस्तामध्ये तर तुम्हाला मुंब्रा या ठिकाणी शहीब म्हणून त्याचा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर देईन किंवा तुम्ही ॲमेझॉनवरती पण ऑर्डर करू शकता ट्रॅप. तो अम्ब्रेला ट्रॅप अम्ब्रेला क्रॅप टॅग म्हणून असं त्याचं नाव आहे. तरी जर तुम्हाला तो घ्यायचा असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक देईन किंवा त्यांचा ॲड्रेस किंवा फोन नंबर काय असेल ते मी देईन. नक्की तुम्ही तो बाय करा. बघूया आपल्या कुर्ले भेटत आहेत की नाही आपल्या व्हिडिओच्या माध्यमावर. रोड आहे आमच्या ह्याच्या गावातला. हे आमचं रोडच्या समोरच आमचं घर आहे इकडे आणि समोर असा रोड आहे आमच्या बंदरावरती जातो. खाली सर्व घर आहेत इकडे. तो समोर समुद्र इकडे रान वाढले असल्यामुळे तुम्हाला इकडे जाता येऊ शकत नाही. खाली तिकडे इकडून जाऊ शकतात खाली पण तिकडे रस्ता नाही आहे. इकडून इकडे पण सर्व बिळ आहेत खाली. इकडे पण चिप्पी आहे खाली आमच्यासमोर. पण याआधी ना इकडे काहीच नव्हतं म्हणजे हे झाडं बिडं काहीच नव्हतं. इकडे पूर्ण मोकळं होतं वाळू होती इकडे पूर्ण म्हणजे इकडे बीच टाईप होतं समोरच बसून समोर असायचं. आता सर्व रान बीन वाढलं इकडे सर्व झाडं मोठी झाली आणि सर पूर्ण आंब्याच्या बागा झाडं बीड नारी पोफेच्या बागायतवर असे काही असे सुंदर दृश्य आमच्या या मोण म्हणजे आपण बघूया चेक करण्यासाठी जाऊया आता कुर्ल्या आहेत की नाही त्या ट्रॅपमध्ये आपल्या. आता वाजे संध्याकाळी 4 वाजले आहेत. आता आपण खाली चाललो आहे म्हणजे आपल्या चिपीमध्ये ट्रॅपमध्ये काय आहे की नाही बघायला. तर असलं तर काढून घेऊ आणि तसंच ट्रॅप परत तिकडेच ठेवू आणि परत एकदा रात्री लावू आणि परत सकाळी काढू आणि कुर्ल्या काही आपण मुंबईला घेऊन जाऊ किंवा इकडेच खाऊ करून. चला पुढे येते मी उतरतो खाली. इकडे चिरे आहेत मोठे मोठे चिरे नाही म्हणू शकत कातळ जर सावकाश पांडी. अरे उतरावं लागतं इकडे. वगैरे हा रोड इकडे वाट इकडे जाणार मुळे तिकडे ही चिपीची किंवा हुऱ्याची अशा पटरीमध्ये हा रस्ता दोन्ही साईडला पाणी आहे. पाण्यामधून बारीक बारीक मासे चिंगडे वगैरे आहेत. हा बिक्स अजून काढला नाही त्याने पिशवीरवली तरी पाटी. आपलो ट्रॅपात होय दोन तीन असे त्या फिरताना दिसत आहेत आतमध्ये कुर्ले असू दे. आपण पण मग अशी गेलेलो कुर्ले कुर्ल्याचा ट्रॅप टाकण्यासाठी. त्याच्यातल्यामधले ही एक कुर्ली आणि हे दोन मासे भेटले एवढेसे. आता रात्री बघूया आता तर टाकलं संध्याकाळी ते आपला ट्रॅप. आता उद्या सकाळी बघूया किती आपल्याला कुर्ले भेटले त्या ट्रॅपमध्ये. एकतर कुर्ली भेटले बघू शकतो तुम्ही इकडे. त्याला दोन टेंगे आहेत मोठे जिवंत आहे कुर्ती बघा हलते बघ तशी. आणि हे दोन मासे इकडे वाढले आणि मंडळी आपल्या ट्रॅप हा सक्सेसफुल होतोय ना. सक्सेसफुल झाली आपली एक कुर्ली भेटलेली आपल्या ट्रॅपमध्ये. आता संध्याकाळी परत आता परत टाकलेले त्याच जागेवरती. ते झाल्यानंतर ती आतडी तसेच ठेवू परत आता परत अजून आतडे बांधू आपल्या ट्रॅपमध्ये आणि ते उद्या आपण
सकाळी पहाटे काढू, बघूया आपल्या किती टोटल आपले हे खेकडे कुरले आपल्याला भेटतात. चला नंतर आपण संध्याकाळी परत जाऊ, किती कुरले भेटतात ते बघण्यासाठी. मंडळी आपण ट्रॅप टाकून जर आलो, मला अचानक भयानक असा जोरदार पाऊस लागतोय. काय खरं नाही पावसाचं, खूप ठिकाणी नुकसान केली आहे पावसाने, खूप भयानक. काय सोयाबीन ह्याच पावसाने म्हणजे आपले ते विषारी पाऊस आहे. विषारी काय म्हणून ते आपले सर्व वेली बिली मेली झाडं मेली ना ती. काय नासाडी करून जाते पाऊस, नुकसान करून जातो. बरं पण दिसत नाही तो बघा, पूर्ण पावसाने माकलेला आहे तो पूर्ण सफेद सफेद झालाय. एकदा आपल्या चिबीमध्ये आलो, आता बघूया कुठल्या आता आहेत की नाही. पाणी आय थिंक असं कमी झालं आहे थोडंसं, अशी जास्त वर होतं, आता कमी झालं आहे पाणी. बघूया आता आतमध्ये आपले कुरले आहेत की नाही आपल्या कुरल्यांच्या ट्रॅपमध्ये. ज्या इकडून वाळाचं पाणी येतं ना, जर तुम्हाला तो वाळा बघायचा असेल, तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईन, तिकडे जाऊन आपल्या वाळाची व्हिडिओ नक्की पहा आणि सबस्क्राईब पण करा आपल्या चॅनलला. जवळ जातो आहे तर ट्रॅप आहे तिकडे आपलं. असे पाणी वर होतं, इकडे एवढं खाली उतरलं पाणी, ओटी लागली वाटतं. कुठे नाही नाही वरच आहे पाण्यावरती तरंगत आहे ते. माहीत मग अशी तशीच होती आणि ते घेऊन ना खाली आलेली ती कुरली खायला काढून. खेकडे ह्याच्यामध्ये असतात या मातीमध्ये, पाण्यामध्ये तर नाही येणार ते. इकडून जर आतमध्ये घुसले तर ही एक जागा ही बघ, इकडे मध्ये ते बघ मध्ये इकडून जर खड्डे तर आहेत मोठे मोठे त्यामधल्या जागेवरती. हां इकडचे पण भेटेल एवढा मोठा. इकडे जर गेले तर खाली खायला हे पण आहे, तिकडे ते मोठी आहे वाटत. तोडू नको तिकडची फांदी त्या झाडाची हुऱ्याची. आठड्या तर बांधून घेतला मध्ये. आता आपण ही जागा तर ट्राय केली, इकडे एक कुरली भेटली. रात्रभर आपल्याला तर दुसऱ्या ठिकाणी ठेवायचं आय थिंक सो. आतमध्ये किंवा मध्ये ठेव, आम्ही बघा पुढे काय घडतं. दोन मासे भेटले आहेत त्याच्यामध्ये बारके बारके जागी ठेवण्यासाठी. या ट्रॅपमध्ये काही नाही आहे अभिषेकच्या, कारण की तिकडे खड्डा झाला आतमध्ये. मी चेक केलं दोनदा तीनदा, खड्डा झालेला म्हणून सर्व कुरल्या पळायलात असतील, पण पळायला की त्या कुरल्याच्या खड्ड्यातून. पाचे पण आम्ही केलेली पण कुरल्या नव्हत्या ते, आय थिंक सो भरतीच्या पाण्याला कुरल्या असतात. अवकाश मग आपण झाडं झाडी झाडे आहेत, वर्षांवर्षांची झाडं इथे. ते बघा तिकडे पाणी वाहत आहे तिकडून, अजून पाणी येता. आपण आता ट्रॅप ठेवतो, ते उचलवत आहे.
स्पीड बना, दूध झाले अपन आलो का आलो पुन्हा एकदा अपन अपने जाळं लावलंय। आता अपन रात्रीची वाट बघायची। तर म्हणजे असं आहे आपलं दुसरा दिवस, म्हणजे आपण काल कुर्ल्यांचं जाळं टाकलेलो तसं आज दुसरा दिवस आहे। बघूया ह्या कुर्ल्यांचं जाळं काय भेटतं की नाही। जर झोपून उठला लगेचच होईल आहे, बघू कुर्ल्या की नाही काढू। पाण्यामध्ये जाळा हबला, म्हणजे ते आता पिकल्यानंतर पूर्ण पाणी भरलं जातं। बेडूक आहे, बडा बेडूक आहे, कुठली नाही। सोडायचं घरी जायचं, चिंगळ्याचं पारखी। सत्य रियालिटी काय असते ते तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या मधून कळलं। आम्हाला किती कुर्ल्या भेटल्या ते फक्त तुम्हाला तुम्ही बघितलं आपल्या व्हिडिओच्या मध्ये। पण फक्त एक दुपारी आपल्या कुर्ली भेटली, आता काही भेटलीच नाही। आता बेडूक भेटलेला मोठा आणि दोन तीन चिंगळं होती। अशा प्रकारे सत्य रियालिटी चेक, म्हणजे त्याच्या किती चिंगळे येतात, किती खेकडे येतात, काही आलं नाही, फक्त एक खेकडा होता। अशा प्रकारे हा व्हिडिओ आवडला असेल ना की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। आता आंघोळ करूची या, आणि ह्याचा नेक्स्ट ब्लॉग असणार आहे, हा असणार आहे आपला ट्रॅव्हल ब्लॉग। आपण जाणार आज मुंबईमध्ये आपल्या ज्या शताब्दी गाडीने। चला आता पुढचा ब्लॉग आपला तुम्ही एन्जॉय करा। आता मी तुमची रजा घेतो।